नंतर पहिल्यांदा गृहमंत्री आले त्यांनी अनेक बैठका घेतल्या आणि आज कोर कमिटीला सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. नेमका काय काय चर्चा झाली असेल, काय मार्गदर्शन? प्रामुख्यानं गणपती उत्सवाच्या काळात अमित भाई मुंबईला येतात आणि गणपतीचं दर्शन घेतात म्हणजे घेतात. त्याच पद्धतीप्रमाणे ते आज आले आणि जेव्हा मुंबईला येतात तेव्हा कुठले ना कुठले पार्टीचे कार्यक्रम असतात. आज कोर कमिटीची बैठक झाली आणि कोर कमिटीच्या बैठकीमध्ये संघटनेच्या कामकाजाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये आज त्यांनी बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं की हे रुटीन प्रोसिजर आहे, यामध्ये नवीन असं काही घडलं नाही. सर, सरकार आलं असल्यामुळे नेमकं कामकाजाची पद्धत किंवा येणारे सरकारने जे काही काम करून ठेवलंय, केंद्र आणि सरकारचं कॉर्डिनेशन असावं या संदर्भात काही मार्गदर्शन? केंद्र आणि राज्य सरकारचं कॉर्डिनेशन असावं ही तर अपेक्षा आहेच आहे आणि राहणार आहे, कारण केंद्र आणि राज्य आता एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे आमचं कॉर्डिनेशन राहणारच आहे, त्यावर चर्चा करण्याची काही गरज नाही आहे. विरोधक खूप आक्रमक आहेत, प्रामुख्याने ज्या पद्धतीचे भाषेचा वापर होतोय गद्दार केव्हा, त्याला कशा पद्धतीने तोंड देण्याची गरज? आता विरोधकाला विरोधकाच्या हिशोबाने उत्तर दिल्या जाईल. विरोधक जर काही बोलत असतील तर बोलण्यात मध्ये आम्ही काही कमी नाहीये, त्यामुळे विरोधकाला आम्ही आमच्या सडेतोड उत्तर देऊ. काही प्रकल्पांविषयी काही चर्चा झाली? आज कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झालेला आहे. 6,000 कोटी रुपये राज्य सरकारने बुलेट ट्रेनला दिले आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा पूर्वीपेक्षा स्पीडमध्ये झाली. त्याच्याविषयी काही चर्चा झाली नाही. पंकजा मुंडे गैरहजर दिसलेले, ते त्यांच्याकडे गौरी गणपती असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.